पत्नीला कमी ऐकू येत असल्याच्या रागातून तिच्या डोक्यात लोखंडी घनानं घाव घालून तिचा खून केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या दत्तात्रय आनंदा पाटील याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर साळोखे यांनी जन्मठेप आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 24 सप्टेंबर 2020 रोजी ही घटना घडली होती. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी काम पाहिलं. दत्तात्रय आनंदा पाटील हा पत्नी शुभांगी, दोन मुलं आणि आई वडिलांसह पन्हाळा तालुक्यातील माले इथं राहत होता. लग्न झाल्यापासूनच पत्नीला कमी ऐकू येत असल्यामुळं त्याच्या मनात राग होता. या कारणातून पतीपत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. याच रागातून 24 सप्टेंबर 2020 रोजी दत्तात्रय आनंदा पाटील यानं पत्नी शुभांगी हिला झोपेत असताना तिच्या डोक्यात लोखंडी घणानं घाव घालून निर्घुणपणे खून केला होता. या प्रकरणी मालेतील पोलीस पाटील सुवर्णा हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोडोली पोलीस ठाण्यात दत्तात्रय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. कोडोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी या प्रकरणी तपास करून आरोपी दत्तात्रय पाटील यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर साळोखे यांनी आरोपी दत्तात्रय आनंदा पाटील याला जन्मठेप आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दिली आहे. आणि मैतेला थोडंसं कमी ऐकण्याचा प्रॉब्लेम होता. या कारणामुळे लग्न झाल्यापासून आरोपी हा तिच्यावर चिडून होता. घटना घडली त्या दिवशी 25 सप्टेंबर 2020 घटना आहे. पहाटे घटना घडली, त्या दिवशी रात्री हा आला होता नेहमीप्रमाणे. आल्यानंतर त्या नवरा बायकोची भांडणं झाली. घरात दोन मुलं होती, त्या मुलांच्या समोरच भांडणं झालेली होती. त्यानंतर भांडण होऊन दोघं नवरा बायको झोपले. आरोपी आहे तो बेडवर झोपला होता सोप्यामध्ये, आणि बायको आहे ती खाली मुलं घेऊन दोन झोपली होती. ती झोपेत असताना, गाढ झोपेत असताना आरोपीनं रात्री उठून आधी जो आणून ठेवलेला लोखंडी घण होता तो जोरानं तिच्या डोक्यात मारून तोंडशिळा मारून तिला जागेवरच गतप्राण झाली. ही घटना शेजारी झोपणाऱ्या दोन्ही मुलांनी पण पाहिलेली होती. त्यानंतर मुलं रडत बाहेर पळाली आणि त्यांनी बाकी शेजारी आणि आजी आजोबा वगैरे यांना सांगितलं. त्यानंतर लोक जमा झाले आणि गावचे मालेगावचे पोलीस पाटील सुवर्ण हिरवे त्यांनी फिर्याद दाखल केली. या कामी एकूण मी 21 साक्षीदार तपासले, पण 21 साक्षीदारापैकी जे जे लोक मी मालेगावातले तपासले ते सगळे फितूर झाले. दोन मुलांची साक्ष, मैतेची आई, मैतेचा भाऊ आणि मेडिकल ऑफिसर आणि एक दोन पेट्रोल पंपावर जिथं त्यानं घटना घडल्यानंतर मी बायकोला मारले हे सांगितलेलं होतं असे साक्षीदार तपासले. त्या साक्षीदार त्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. मी दिलेले हायकोर्ट आणि ऑनरेबल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निवाडे माझा आर्ग्युमेंट आणि ह्या झालेल्या साक्षी पुराव्या ग्राह्य मानून माननीय साळोखे साहेबांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली.